नमस्कार, मी डॉक्टर कविता गराडे. आज आपण प्रेग्नन्सी विथ पी सी ओ एस या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. जसं आपण बघितलं की पी सी ओ एसमध्ये ओव्युलेशनचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे फॉलिकल ग्रो होऊन फुटत नाही, त्यामुळे प्रेग्नन्सी राहायला अडचण येऊ शकते. तर या केसेसमध्ये जसं आपण पाहिलं की लीन आणि ओबीस पी सी ओ हे पी सी ओचे दोन टाईप असतात, तर ओबीस पी सी ओ एसमध्ये आपण फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग पेशंटला सांगतो ती वेट लॉस. प्रॉपर डाएट आणि एक्सरसाइज करून आपण पेशंटला वेट लॉस करायला एनकरेज करतो आणि बऱ्याचशा यंग पी सी ओ पेशंट्सना वेट लॉसनी प्रेग्नन्सी राहते. जर वेट लॉस करून पिरियड रेग्युलर नाही येत नसेल किंवा प्रेग्नन्सी नाही राहिली, तर सेकंड लाईन ऑफ ट्रीटमेंट असते ओव्युलेशन इंडक्शन. ओव्युलेशन इंडक्शन म्हणजे काही मेडिसिन देऊन, जसं लेट्रोजोलसारखे काही ओरल मेडिसिन देऊन आपण फॉलिकल ग्रो करून आणि फॉलिकल ओव्युलेशन होण्यासाठी मदत करतो. ओव्युलेशन इंडक्शननंतर जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर पेशंटला आय यू आय किंवा आय व्ही एफची मदत घेता येऊ शकते. पण काही पेशंट्स जर आय यू आय किंवा आय व्ही एफसाठी मेंटली प्रिपेअर नसतील किंवा इतर कुठल्या कारणासाठी जर लॅप्रोस्कोपी करायची गरज पडत असेल, तर काही पेशंट्समध्ये आपण पी सी ओ ड्रिलिंगचाही सल्ला देतो.